नमस्कार मी मनोज घागस माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत आजची ही व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीने दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी जो की महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंबाईन म्हणतो कंबाईन एक्झामिनेशन जे की प्री दॅट इज पूर्व परीक्षा दोन हजार एकोणीसचा अभ्यास करणार आहोत या स्लाईडमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण क्रमाक्रमाने क्रमक्रमाने जे आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवरचे प्रश्न पाहणार आहोत तर वेळ नगमता डायरेक्ट सुरुवात करूया पहिला प्रश्न राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत आता इथे आपण काय करूया एक आकृती इथे आपण काढूया बघा हा समजा एक बिंदू आहे यापासून इकडे जो आहे तो राम जातोय आणि या बिंदूपासून इकडे जो आहे तो श्याम जातो आता त्यांनी काय म्हटलंय की राम जो आहे तो तीन किलोमीटर गेलेला आहे सो मी इकडे तीन किलोमीटर घेतलेला आहे त्यानंतर श्याम जो आहे तो चार मीटर सॉरी दिस इज नॉट किलोमीटर दिस इज मीटर सो मी मीटर घेतोय आणि हा इकडे आहे चार मीटर गेलेला आहे त्यानंतर राम डावीकडे वळ आता रामची डिरेक्शन जी आहे ती अशा पद्धतीची आहे तो त्यानंतर तो डावीकडे वळला म्हणजे इकडे वळणार आहे आणि तो इकडे चार मीटर गेलेला आहे त्यानंतर श्यामसुद्धा डावीकडे वाळून पाच मीटर चालला आता श्यामची जी डायरेक्शन होती ती अशी होती सो डावीकडे वाढला म्हणजे इकडे घर आहे आणि तो इकडे जो आहे पाच मीटरला आहे आलेला आहे त्यानंतर म्हटलं आता त्यांच्यामधील अंतर किती आता हे खूप सोपं आणि खूप छान एक्झाम्पल आहे लक्षात घ्या आता हा म्हणजे श्यामचा शेवटचा टोक आणि हे म्हणजे आमचं शेवटचं टोक म्हणजे शेवटचं ज्याचं अंतर होतं ते म्हणून मी काय करतोय हे जे दोन्ही शेवटचे टोकं जे आहेत ते जोडून घेतोय आता लक्षात घ्या की हे जे अंतर आहे हे आपण पायथागोरसच्या सूत्राने काढू शकतो पायथागोरच्या सूत्रासाठी काय हे जे आहे पाया आणि हा जो आहे परपेंडिक्युलर माहिती पाहिजे मग बघा पाया जो आहे हे चार आणि हे तीन म्हणजेच किती झाले सात मीटर जो आहे तो पाया होणार आहे आणि ही जी आहे पाच अधिक चार म्हणजेच नऊ मीटर जो आहे तो आपला उंची होणार आहे मग आपल्याला काढायचा आहे कर्ण तुम्हाला माहिती आहे सूत्र की कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग हे सूत्र आपण वापरणार कर्णवर्ग बरोबर आ, पाया आणि उंची म्हणजे पाया इथे आहे सात सातचा सा वर्ग जो आहे तो एकोणपन्नास असतो आणि उंची जी आहे ती नऊ म्हणजेच नऊ नऊ नौ एक्क्याऐंशी ओके सो यांची बेरीज जी, जी आहे ती मला दहा आठ चार बारा ओके सो मला इथे एकशे वीस जी आहे येथे मला उंची मिळालेली आहे बारा सॉरी इथे आजच्याचा एक म्हणजे एकशे तीस जी आहे हे ते मला उंची मिळालेली आहे ही झाली कर्णवर्गाची उंची मग आता कर्णाची आपल्याला उंची काढायची आहे सो कर्ण बरोबर काय ते दोन्ही साईडला जर मी वर्गमूळ जर घेतला तर मला वर्गमुळात तीस भेटतात आता वर्गमुळात तीस म्हणजे एकशे तीस हा पूर्ण वर्गसंख्या नाही आहे म्हणजेच मला काय करावं लागेल थोडंसं अंदाजे एक उत्तर काढावं लागेल अंदाजे कसं काढायचं तर लक्षात घ्या इथे ऑप्शन्स जे आहेत त्यामध्ये दहा सोळा चाळी अकरा पॉईंट चाळीस आणि हा किती आहे एकोणीस पॉईंट पाच तर तुला माहिती आहे की अकराचा वर्ग जो आहे तो एकशे एकवीस असो आणि बाराचा वर्ग जो आहे तो एकशे चव्वेचाळीस असो यांच्यामध्ये जी येणारी संख्या असते ती कुठली असेल एकशे तीस ही याच्या दोघांच्या मध्ये येते म्हणजेच आपली जी संख्या आहे ती अकरा आणि बारा या दोघांच्या मध्ये असेल मग अकरा आणि बाराच्यामध्ये जी संख्या येणारी आहे ती म्हणजे अकरा पॉईंट चाळीस सो ऑप्शन क्रमांक चार हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे पुढील पाहणार आहोत लक्षात घ्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आता हा प्रश्न जो आहे खूप सोपा आहे परंतु समजला तर सोपा नाही समजला तर खूप कठीणही होऊ शकतो लक्षात घ्या आता येथे जे त्यांनी म्हटलेलं आहे की आयताचे मापन आयताचे मापन म्हणजेच कुठल्या हे बघा आयताचे मापन चार सेंटीमीटर गुणिले आठ सेंटीमीटर आहे हे जे अंतर आहे हे ते असणार आहे चार सेंटीमीटर आणि हे जे अंतर आहे हे असणार आहे आठ सेंटीमीटर ज्या अर्थी त्यांनी आयत म्हटलेलं आहे आयताची आपला एक प्रॉपर्टी माहिती आहे की त्याच्या समोरील बाजू या सारख्या असतात म्हणजे राहणार आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर हे राहणार चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर सो इथे सुद्धा आठ असणार आहेत आणि इथे सुद्धा चार असणार आहेत आता मी काय करतोय थोडंसं जे आहे इथे जे आहे एक वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतो म्हणजे सेंटर घेतोय आणि इकडे जे आहेत वर्तुळाच्या त्रिज्या काढून घेतोय ह्या ज्या आहेत वर्तुळाच्या त्रिज्या असणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की एका सेम वर्तुळाच्या त्रिज्या ज्या असतात त्या समान मापाच्या असतात वर्तुळाची त्रिज्या जी आहे तिला मी माप देतो आर ही वर्तुळाची समजा त्रिज्या आहे ओके मग आता एक गोष्ट लक्षात घे मी समजा इथे एक परपेंडिक्युलर एक लाईन काढली इथे पण एक परपेंडिक्युलर अशी एक लाईन काढली तर काय होणार आहे जर हे अंतर आठ सेंटीमीटर असेल तर हे अंतर सुद्धा आठ सेंटीमीटर असायला पाहिजे त्यानंतर बघा हे अंतर चार सेंटीमीटर म्हणजे हे अंतर चार सेंटीमीटर मग हे अंतर सुद्धा चार सेंटीमीटर पाहिजे म्हणजेच काय वर्तुळाची त्रिज्या जर मी आर म्हणत असेल तर ही जी मी आता तुम्हाला इकडे ब्लूमध्ये दाखवतो लक्षात घ्या ही जी लांबी जी आहे ही किती पाहिजे आर वजा आठ कारण पूर्ण जे आहे ते आठ असणार आहे आणि ही जी आहे आठ म्हणजे मला इथे भेटली आर वजा आठ ही वर्तुळाची इथे जे आहे जी ग्रीनमध्ये मी दाखवलं आहे त्याची लांबी त्याचबरोबर लक्षात घ्या हे जे आहे याची लांबी किती असणार आहे आर वजा चार आणि इथे मी काय घेतलेलं आहे एक चौकोन घेतलेला आहे म्हणजेच इथे मी एक तुम्हाला एक दाखवतोय की ब्लॅकमध्ये दाखवतोय बघा ब्लॅकमध्ये जो मी त्रिकोण दाखवतोय त्या त्रिकोणाचे डायमेन्शन्स जे आहे ते मला बघा आर वजा चार आर वजा आठ कारण आर वजा चार मी काय म्हटलं कारण हे जे माप आहे तेच इथे असणार आहेत हे माप आणि हे माप दोन्ही काय असणार आहे सेम असणार आहे म्हणजेच हे आर वजा चार म्हणजेच एकंदरीत मला एक त्रिकोण मिळून आहे ज्या त्रिकोणाचे मला डायमेन्शन्स मिळून जातात की आर वजा चार त्यानंतर हे मिळत आहेत आर वजा आठ आणि ही जी आहे ती आर आता यावरून मला काय काढायचं आहे तर वर्तुळाचं वर्तुळाची त्रिज्या जी आहे तिचं माप काढायचं आहे मग वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जर मी इथे काटकोण त्रिकोण जर घेतला तर इथे मला काय मिळणार आहे हा भेटेल आर वर्ग बरोबर आर वजा चारचा वर्ग अधिक आर वजा आठचा वर्ग इथे मी जे आहे पायथावरच सूत्र वापरलेलं आहे मग आता इथे बघा खाली मी कडे लिहितोय आर वर्ग जसाचा तसा आर वजा चारचा वर्ग म्हणजे ए वजा बीचा पूर्ण वर्ग ओके म्हणजेच काय म्हणणं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग त सूत्र वापरतोय म्हणजेच आर वर्ग अधिक सॉरी इथे वजा येईल बिकॉज हे वजा आहे वजा चार जुने आठ आठ आर अधिक चारचा वर्ग सोळा अधिक इथे पण मला मिळेल आर वर्ग इथे जे आहे वजा आठ दुने सोळा सो सोळा आर आणि अधिक आठचा वर्ग चौसष्ट अशा पद्धतीने इथे मला मिळून जाणार आहेत त्यानंतर पुढचं बघा आर वर्ग अधिक आर वर्ग हे होणार दोन आर वर्ग दोन आर वर्ग असा लिहिलं त्यानंतर हा आर वर्ग इकडे आला म्हणजेच असा राहणार आहे वजा आठ आणि वजा सोळा म्हणजेच किती होणार आहे चोवीस वजात चोवीस आर चौसष्ट सोळा सहा आणि चार दहाशे शून्य हचराला एक सातने एक आठ ओके सो मला अशा पद्धतीने जे आहे इथे दोन आर वर्ग वजा आर वर्ग म्हणजे आर वर्ग फक्ती राहणार आहे ओके आर वर्ग वजात चोवीस आर अधिक ऐंशी असे मला वर्ग समीकरण मिळालेलं आहे वर्ग समीकरण सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की ही जी संख्या आहे जी आपल्याला उकल काढाय फोड करायची आहे अशी की ज्यांची बेरीज जी आहे ती वजा चोवीस यायला पाहिजे मग मी बघा वजा वीस आणि वजा माँनस माँनस वीस चार जर घेतले मायनस ट्वेंटी मायनस फोर घेतली तर मला किंमत इथे मिळून जाते म्हणजेच काय मला आरची व किंमत जी आहे ती वीस आणि आरची किंमत बरोबर चार अशा दोन किंमती मला मिळून जातील मग आता लक्षात घ्या की आर बरोबर चार इथे ऑप्शनमध्ये पण दिलेली नाही आहे आणि हे पॉसिबल पण नाही कारण आज आर वजा चार ही एक लांबी आहे आणि आर जर आरची किंमत जर चार असेल तर चार वजा चार शून्य शून्य ही कधी लांबी असू शकत नाही सो हे माझं ऑप्शन इलिमिनेट झालं आर बरोबर ऑप्शन क्रमांक एक हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत लक्षात घ्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या आता हा जो आहे थोडासा वेळ खाऊ प्रश्न आहे तरी पण आपण घेणार आहोत लक्षात घ्या टी हा इंग्रजी शिकवत नाही तर टी हा कोणता विषय शिक शिकवतो आता हे जे आहे थोडंसं आपल्याला डोकं लावून किंवा एक शांत चित्ताने जे okay? आहे हे जर केलं तर आपल्याला खूप इझिली आपण याला सॉल्व्ह करू शकतो लक्षात घ्या पी क्यू आर एस टी यू ओके हे जे आहे तिकडे दिलेले आहेत त्यांनी काय दिलेले आहेत सात पा प्राध्यापक दिलेले आहेत वेट एक मिनिट ओके okay. लक्षात घ्या सात प्राध्यापक दिलेले आहेत आणि प्रत्येकजण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र इंग्रजी गणित अर्थशास्त्र भूगोल म्हणजे सात विषय सात प्राध्यापक दिलेले आहेत त्यानंतर त्यांनी म्हटले परंतु वेगवेगळे विषय शिकवतात आता ते एक तर वेगवेगळे विषय शिकवतात एक तर तुम्हाला सांगतो की जर तुम्ही खूप घाईघाईत असाल तर एक तर गोष्ट शक आ, ऑप्शन क्रमांक चार जे आहे हे कधीच शक्य नाही आहे कारण का त्यांनी म्हटले सगळे वेगवेगळे वेग शिकवतात आणि क्यू हा गणित विषय शिकवतो सो so, एक ऑप्शन जे आहे ते आपलं इलिमिनेट झालं तिघांपैकीच आपलं जे आहे आन्सर असणार आहे जर घाईत असाल शेवटच्या मिनिटाला जर तुम्ही करत असाल आणि तुम्हाला काही करून अटेम्प्ट करायचाच आहे तर चौथा ऑप्शन नसणार आहे तुम्ही एक दोन तीन यापैकीच सॉल्व्ह करणार आहात क्रमाने शिकवले ओके प्रत्येकजण सोमवार ते रविवार एका दिवशी शिकवतात परंतु याच क्रमाने शिकवतात असं नाही आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो मी इथे लिहून टाकतो बघा पहिला पी क्यू आर एस टी यू व्ही आणि ओके व्ही तर त्यांनी म्हटलंय की पहिलं काय म्हटलंय आर हा जीवशास्त्र शिकवतो ओके कधी शुक्रवारी आर फ्रायडे जीवशास्त्र म्हणजे बायो ओके नेक्स्ट जो प्राध्यापक भौतिकशास्त्र विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा मॅथ ओके मॅथ शिकवतोय सो मी ठीक येतोय मॅथ शिकवतोय क्यू हा मॅथ शिकवतोय व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी जो आहे तो शिकवत नाही कोण व्ही व्ही इथे लिहितो मी व्ही म्हणजेच इथे कुठला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री नाही शिकवत नाही आणि इंग्लिश पण नाही शिकवत ओके नेक्स्ट यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी एस हा अर्थशास्त्र शिकवतो एस जो आहे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स शिकवतो नेक्स्ट पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो पी जो आहे मंगळवारी भूगोल म्हणजे जॉग्राफी शिकवतो टी हा इंग्रजी शिकवत नाही बघा आता इथे फक्त जे आहेत बाकी सर्व जे आहेत बघा जिओग्राफी मॅथ्स बायो इको हे सर्व होऊन गेलेले ओके आता आपले उरलेले जे आहेत ते कोण उरलेत टी यू आणि व्ही त्यांनी व्ही म्हटले केमिस्ट्री आणि इंग्लिश शिकवत नाही ओके आणि आणखी म्हटले त्यांनी इन्फॉर्मेशन की टी हा हा इंग्लिश शिकवत नाही हा पण इंग्लिश शिकवत नाही हा पण इंग्लिश शिकवत नाही म्हणजेच इकडे जे आहे यू जो आहे तो इंग्लिश शिकवत असेल ओके हा केमिस्ट्री शिकवत नाही म्हणजेच हा केमिस्ट्री शिकवत असेल आणि राहिलेला जो काही विषय असेल तो व्ही शिकवत असेल म्हणजेच काय टी हा कोणता विषय शिकवत असेल तर केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र हा विषय शिकवत असेल हे यावरून प्रूव्ह झालेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आता प्रश्न क्रमांक एकोणनव्वदमध्ये मध्ये त्यांनी काय म्हटलंय की पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत मी इथे एक वर्तुळ काढून घेतोय बघा हा एक वर्तुळ आहे मध्याकडे तोंड करून असे बसलेले आहेत सगळेजण ओके अशा पद्धतीने बसलेले आहेत समजा पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आता बघा समजा मी इथे आहे इथे पी हा ओके मी इथे घेतला ओके टीच्या उजवीकडे हा इथे टी ती आहे टीची उजवी बाजू म्हणजे इकडे असणार आहे कारण तोंड त्याने इकडे केलेला आहे ओके उजवीपासून दुसरा आहे म्हणजे इथे मध्ये कोणीतरी असणार आहे तसेच आर व व्हीच्या सलग शेजारी आहे कोण पी ओके okay? मग पी जो आहे इकडे एक तर आर असेल किंवा व्ही असेल किंवा असंही असू शकतं की इकडे व्ही आणि इकडे आर असणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे आता त्यांना म्हणायचं आहे की खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत आता इथे बघा आर व्ही त्यांनी म्हटले की सलग आहे शेजारी आहेत पीचे तर मग इथे जे आहेत की दोघे एकमेकाचे शेजारी असणारच नाही आहेत आर आणि व्ही सो so, बाकी हे जे जे आहे ते पाहण्याची गरजच नाहीये डायरेक्ट ऑप्शन क्रमांक चार हे पहिल्याच वाक्यावरून येथे डायरेक्ट निघून जाते सो so, ऑप्शन क्रमांक चार हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद काय म्हटलं त्यांनी बाबू पी क्यू आर एस टी ही पाच पिके घेतो टी हे आर पेक्षा वेग वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते तीपेक्षा जास्त पैदास करते आता हे दिलेले आहे परंतु नक्की त्यांना अपेक्षित काय आहे हे लक्षात द्या ज्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत पाण्याची अधिक मागणी करणारी पिके ओके तितकीच त्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके मग आपण असे घेऊया की पाण्याची मागणी करणारे आणि कमी पैदास करणारी जी पिके आहेत त्यांना आपण इकडे सिक्वेन्सली लावून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून जे आहे आपला आन्सर जे आहे ते आपल्याला मिळून जाणार आहे तर लक्षात घ्या की त्यांनी काय म्हटले की टी हे आरपेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे जे आहे ते पीक आहे मग इथे आपण काय करतोय पाण्याची जादा मागणी करणारे मग मा कोण आहे टी हे आरपेक्षा टी हे आरपेक्षा काय म्हटले वेगाने वाढणारे पाण्याची जादा मागणी करणारे कोण टी हे आर पेक्षा जास्त मागणी करत आहे मी इकडे इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू जो आहे इकडे सिंबॉल जो आहे तो मी घेणार आहे आणि इकडे पुढे सॉल्व्ह करतोय त्यानंतर बघा टी हे आर पेक्षा इकडे त्यांनी म्हटले जास्त पैदास करता म्हणून मी इकडे काय करतो अशा पद्धतीने घेतो ओके हे जे आहे आर जे आहे ते जास्त पैदास करते पी हे आर पेक्षा जास्त पैदास करते त्यानंतर पी आणि आरचं म्हटले टी हे आर पेक्षा जास्त पैदास करते हे जे आहे हे जास्त पैदास करणार आहे आणि हे जे आहे पाण्याची जास्त मागणी करणार आहे हे लक्षात घ्यायचंय ओके त्यानंतर लक्षात घ्या क्यू पेक्षा जास्त वाढते आणि क्यू हे टी okay? पेक्षा अधिक पाणी मागते क्यू आणि टीचं दिलंय क्यू जे आहे ते टी पेक्षा जास्त पाणी मागतंय त्यानंतर सर्वात कमी पैदास करण्यात दुसरी आहे सध्या ही पाच पिकं घेतली एक दोन तीन चार पाच तर सर्वात कमी जे आहे त्याच्यामध्ये दुसरं कुठलं आहे तर त्यांनी म्हटलंय क्यू सो मी इथे क्यू घेतोय आता हे तीन जे आहे ते इथे बसणार माझा आर इथे बसेल टी इथे बसेल ओके ओके क्यू सर्वात जास्त वाढते ओके एक मिनिट मी काहीतरी गडबड करतो सर्वात ओके क्यू हे सर्वात जास्त आणि सर्वात कमी पायदास करण्या दुसरे सर्वात कमी पायदास ओके एक मिनिट हे जे आहे आपला पायदास कमी करण्यात सो आर इथे राहणार आहे ओके ओके okay, इकडे सॉरी हे पी आहे ओके okay, हे पी आर इथे आलं पी राहिलं टी इथे आय हे पायदास करणार आहे ओके okay, आणि ते म्हटलं त्यांनी की कमी पायदास करण्यात दुसरे आहे सो कमी 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 इकडे जे आहे ते कमी असणार आहे सो मी इथे घेतलेला आहे क्यू सो इकडे क्यू येणार आहे माझं त्यानंतर मग इथे उरलं कोण तर फक्त एकच उरणार आहे ते म्हणजेच काय तर एस एस एकतर इकडे असेल किंवा इकडे असणार आहे बघूया पुढे एस सर्वात मंद गतीने वाढणारे सर्व पिकात कमी पाण्याची आणि सर्वात जास्त पैदास करणारे सो जास्त म्हणजे इकडे घेणार सो मला जास्त पैदास करणारे जे आहे ते एस त्यापेक्षा कमी पी त्यापेक्षा आर त्यापेक्षा टी आणि त्यापेक्षा क्यू अशा पद्धतीने मला इकडे मिळून गेलेला आहे आता लक्षात घ्या एस सर्व सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणार आहे कोण एस सो मी एस इथे घेतोय त्यानंतर मग इथे जो राहील तो फक्त इथला जो कोणी आहे आर मग आरपेक्षा कमी कोणा आहे का तर ते त्यांनी आहे आर हे पीपेक्षा अधिक पाणी मागणारे आहे ओके पीपेक्षा अधिक सो अशा पद्धतीने जे आहे हे पाण्याचं सुद्धा मला मिळून गेलेलं आहे मग आता इथे काय करायचं आहे की ज्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करतात जी पिके आहेत कुठला पीक जास्त मागणी करत आहे तर क्यू टी आर पी एस ओके तितकीच त्यांच्यापेक्षा कमी पैदास करणारी पिके आहेत मग ही कुठली एस पी आर टी क्यू तर तुम्ही पाहू शकता एस एस पी पी आणि आर आर ही तीन पिके जे आहेत हा क्रायटेरिया जो आहे तो फुलफिल करतात सो ऑप्शन क्रमांक एक हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे पुढे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तळ्यात एक स्तंभ आहे स्तंभ म्हणजे एक खांब आहे समजा हा तळा आहे ओके आणि याच्यामध्ये खांब आहे ओके निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे ओके निम्मा जो आहे तो चिखलामध्ये रुतलेला आहे त्याच्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडालेला आहे इकडे जो आहे तो पाण्यात आहे त्यानंतर सात किलोमीटर लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे सो मी इथे काय करतोय का पाण्याबाहेर जो असणारा भाग आहे तो म्हणजेच किती सात मीटर नेक्स्ट तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा त्याने काय म्हटलं निम्मा निम्मा म्हणजे किती अर्धा सो अर्धा भाग जो आहे अर्धा एक्स मी म्हणतोय कारण पूर्ण जी लांबी आहे त्याला आपण एक्स मानूया म्हणजे अर्धा एक्स जो आहे तो चिखलात आहे त्यानंतर एक तृतीयांश भाग म्हणजे एक छेद तीन जो भाग आहे तो कशामध्ये आहे तर चिखलात पाण्यामध्ये आहे ओके आणि एकूण जी लांबी जी आहे ती आपल्याला काढायची म्हणजेच आपल्याला काय सात अधिक एक छेद तीन एक्स अधिक आधा एक्स बरोबर आपली किंमत किती असणार आहे तर एक्स मग आपण काढूया यावरून बघा सात मी जसा तसा ठेवला एक्स जसाच्या तसा हे जे दोन्ही किंमती जे आहे त्या इकडे घेऊन जातोय एक छेद तीन एक्स अधिक एक छेद दोन एक्स ओके okay? इकडे हा अधिक आहेत म्हणजे या बाजूला जाताना जे आहेत दोन्ही पण वजा होणार आहेत सो मी वजा वजा घेऊन टाकला बघा तिघांचा जर एल्सियम पाहिला म्हणजे लसावी जर पाहिला तर सहा येतोय इथे बनणार सहा एक्स तीन लाख कितीने गुणलं ला तर सहा म्हणतात तर दोन सो दोन एक्स आणि इकडे एक जर पाहिलं तर दोन लाख कितीने गुणलं ला तर सहा एक्स म्हणतील तर तीन एक्स ओके बरोबर सात सहा वजा पाच म्हणजे हे बनणार आहेत माझे एक्स ओके यांची जर सगळ्यांची बेरीज जर केली तर एक्स येईल मग एक्स बरोबर सहा गुणले सात सात सकम बेचाळीस ओके सहा गुणि सात सात सकम बेचाळीस मग बेचाळीस जे आहे एकक लांबी जी आहे ती दिलेल्या स्तंभाची असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव दुहेरी मध्यस्थीचा बघा संशय असलेले तीन हेर आहेत त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात हे सर्वात महत्वाचं आहे फितूर व्यक्ती खोटे बोलतात इतर मध्यस्थ खरे बोलतात बघा किती आहे एकूण तीन जण आहेत त्याच्यापैकी फितूर व्यक्ती जी आहे ती खोटा म्हणजेच एक व्यक्ती जी आहे ती खोटं बोलते आणि बाकीचे जे इतर आहेत म्हणजे दोघे जण आहेत दोघे जे आहेत ते खरे बोलतात ओके okay? त्यानंतर त्या तिघात फक्त एकच फितूर आहे एकच फितूर म्हणजे फक्त एकच माणूस खरं खोटं बोलणार आहे ओके okay? चौकशीला पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा बघा आपण काय करूया की पहिली जी व्यक्ती आहे समजा ती खरी बोलते बघा अली बोलते की बेला फितूर आहे ओके हे वाक्य समजा आपण म्हणूया हे वाक्य खरं आहे हे वाक्य खरं असेल तर बेला फितूर जर असेल तर बेला जे आहे ते खोटं बोलणार आहे मग सारा फितूर आहे हे वाक्य खोटं का कारण एकच फितूर आहे आणि आधीच बेला बेला फितूर आहे हे म्हटलेलं आहे सो हे वाक्य खोटं त्यानंतर सारा बोलते बेला खोटं बोलते तर बरोबर आहे बेला खोटंच बोलते हे पण वाक्य खरं मग आपण पाहिलं दोन वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं हे ही वा, ही बरोबर लिंक लागते ज्या दिलेली आपली क्रायटेरिया जो आहे कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये ही जी बरोबर बसते सो आपण म्हणू शकतो की फितूर निर्देशित करणारा पर्याय कोणता मग फितूर जे आहे ते कोण असणार आहे तर बेला फितूर आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास अकरा इतकं आहे बघा खूप सोपा प्रश्न आहे अजयचं वय मी ते डायरेक्ट लिहितो अजयचं वय समजा एक्स आहे विकासचं वय आहे ते अकरा एक्स असणार आहे कारण इथे गुणोत्तर आहे तिनास अकरा असं गुणोत्तर दिलेलं दिले आहे त्यानंतर त्यांनी म्हटलंय की विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्ष लहान आहे हे वाक्य जे आहे तो तोपर्यंत स्किप करा कारण मीनाचं वय जे आहे ते आपल्याला माहिती नाही आहे आधी आपण मीनाचं वय काढून घेऊया बघा मीनाचे वय सात वर्षांनी पंच्याऐंशी एवढं असेल बघा मीनाचं वय सात वर्षांनी पंच्याऐंशी एवढं असेल म्हणजेच मीनाचं आजचं वय मीनाचे आजचे वय जे आहे ते किती असणार आहे पंच्याऐंशी बजा सात ओके म्हणजेच किती येणार आहे तर अठ्ठ्याहत्तर एवढं वय असणार आहे मीनाचं ओके त्यानंतर बघा पुढचं जे आहे आता आपण परत मागे जातोय विकास हा मिनापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे मग इथे अठ्याहत्तर मधून बारा जर वजा केली आपण तर आपल्याला विकासचं आजचं वय मिळून जाईल विकासचे वय मग ते किती येणार आहे सहा सहा म्हणजे विकासचं जे आजचं वय जे आहे ते सासष्ट एवढं असणार आहे आता त्यांनी म्हटलंय जर विकासचं आजचं वय विकासच्या आजच्या वयाला पण किती म्हटलं तर अकरा एक्स म्हटलं होतं म्हणजेच काय अकरा एक्स बरोबर जर सहासष्ट असेल तर एक्सची किंमत जी आहे ती आपल्याला सहा मिळून गेली एक्सची किंमत जर सहा असेल तर बघा मी ते ब्लू मध्ये आहे तर आपलं तीन एक्स आज, आज, जे आहे ते किती असणार आहे तर तीन गुणिले सहा म्हणजेच अठरा म्हणजेच अज अजयचं जे वय आहे ते आपल्याला अठरा वर्ष इतकं मिळून गेलं आता पुढे म्हटलंय अजयच्या वडिलांचे वय पंचवीस वर्ष अजयपेक्षा जास्त आहे मग किती आहे अजयपेक्षा पंचवीस वर्ष जास्त अजयचा आजचा वय किती अठरा अधिक पंचवीस हे जे आहे अजयच्या वडिलांचं वय ओके सो बघा आठ पाच तेराशे तीन हा चला चा एक चार सो त्रेचाळीस हे जे वय आहे हे अजयच्या वडिलांचं असणार आहे अशा पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव हा सुद्धा एक खूप सोपा प्रश्न होता थोडासा कन्फ्युजन असू शकतो बघा एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे त्यात एक लिटर लिंबू रस आहे बघा इथे जी आहे समजा ही जी बाटली आहे या बाटलीला बाटली आपण म्हणूया एक्स जिची कॅपॅसिटी आहे एक लिटर ओके नेक्स्ट बघा हमसाने वाय ब झेड अशा दोन रिकाम्या बाटल्यात एक्स मधला रस ओतला बघा इथे जी आहे अजून एक मी बाटली घेतो आय डोंट नो की किती मोठी आहे सो मी असे चेक इकडे घेऊन टाकतो आहे ओके okay. सो so, ही एक बाटली आहे हिला आपण नाव देऊया ही जी आहे खरं तर इतकं एक्सप्लेन म्हणजे समजावं म्हणून मी इतकं एक्सप्लेन करतो आहे एक्झाममध्ये असं काही करत बसायचं नाही आहे बघा वाय ही बाटली वाय आहे आणि ही बाटली जी बाटली जी आहे ती झेड आहे ओके याच्यामधला जो काही रस जो होता तो काही याच्यात होतला आहे आणि काही इकडे होतला आहे वाय आणि मध्ये बघा वाय बाटलीची धारकता धारक धारकता म्हणजे किती त्याची वॉल्यूम जी, जी आहे ती किती असणार आहे एक्स बाटल्याच्या निम्मी आहे आता त्यांनी एक्स त्यात म्हटलंय की पूर्णपणे भरलेली आहे एक्स जी आहे पूर्णपणे भरले आणि त्यात एक लिटर लिंबू रस आहे म्हणजेच इची धारकता किती एक लिटर म्हणजे इची धारकता जी असणार आहे ती असणार आहे पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर ओके बाटलीच्या निम्मी आहे त्यांनी म्हटलंय पुढे एक्स बाटलीत आणखी एक पॉईंट सहा लिटर रस जे आहे ते शिल्लक आहे मग आधीच आपण म्हटलं की एक्स मधले जे काही रस जे होते ते वायमध्ये आणि झेडमध्ये ओतलेलं आहे म्हणजेच काय की आता जे आहे या टोटल कॅपॅसिटीच्या ओके टोटल कॅपॅसिटी होती एक लिटर त्याच्यापैकी आपल्याकडे किती आहे शून्य पॉईंट सहा म्हणजे सहाशे एम एल जे आहे ते या बाटलीमध्ये अजून शिल्लक आहे म्हणजे चारशे एम एल जे आहे ते या बाटलीत आणि या बाटलीमध्ये ओतलेलं आहे पुढे वाय बा या बाटलीची एकाच पाच तर झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे आता त्यांनी काय म्हटलं बघा वाय बाटलीची एकाच पाच वाय बाटलीची धारकता किती म्हटली पाचशे पाचशेचा किती एकाच पाच म्हणजे किती शंभर एम एल आहे शंभर एम एल जी आहे ती या वाय बाटलीमध्ये लिंबूरस जो आहे तो ओतलेला आहे शंभर एम एल टोटल इकडे सहाशे इथे शंभर मग राहिला किती कारण पूर्ण एक लिटर होता म्हणजे इथे राहणार आहे तीनशे या बाटलीमध्ये झेड या बाटलीमध्ये तीनशे एम एल जे आहे ते इतकं लिंबूरस असणार आहे बघा बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे कुठल्या झेड या बाटलीची झेड अर्धीच भरलेली आहे पूर्ण नाही हंसाने झेड ही बाटली पाण्याने पूर्ण भरली आता हंसाने काय केलं की आधी हा लिंबूरस जो होता तो तीनशे आणि बाकीचं जे आहे कारण ती लिंबूरस फक्त अर्धीच भरली होती मग हे त्याच्यामध्ये ओतलं अर्धी म्हणजेच काय तर त्याने पाणी जो आहे तो पण तीनशे एम एल टाकला आता त्यांनी म्हटलंय झेड या बाटल्यातील द्रवाची त्यांनी फक्त लिंबूरस किंवा पाण्याची म्हटलेली नाहीये द्रवाची म्हणजेच काय हे लिंबूरस आणि हे पाणी लिटरमध्ये त्याची जी धारकता जी आहे ती सांगा त्याची किती राशी असणार आहे तीनशे तीनशे म्हणजे सहाशे झिरो पॉईंट सहा म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव आता ह्या प्रश्न जे आहेत ने खरंतर हे सुरू केलेलं आहे आणि कधी कधी जे आहे थोडंसं आकलन व्हायला वेळ लागू शकतो किंवा आ, हे जे आहे कधी कधी जे आहेत की नाही लवकर कळत हे मी ॲक्सेप्ट करतो कारण हा जो आहे मॅथ्सचा एक नवीनच पर्याय जो आहे किंवा या रिलेटेड जे क्वेश्चन्स जे आहेत एमपीएससी ने सुरू केले आहेत बघा एका राज्याचा शिक्षण विभाग चौदा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थना गृहात गुआ, दर दिवशी तज्ज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली परिवे, ती तोंडपाठ म्हणून दाखवून पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्वज्ञासंबंधाने त्याची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली आहे या योजनेत भाग घेऊन गीतापाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील असं म्हटलेलं आहे वरग युक्तवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा आता जे आहे सोल्युशनमध्ये दिलेला आहे की जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे हे जे आहे याचं सोल्युशन असणार आहे उगीच काहीतरी एक्सप्लेनेशन देऊन मी नुसतं काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करणार नाही आहे बघा हा जो प्रश्न आहे हा तुमच्या लेवलला तुम्ही सॉल्व्ह करा नेक्स्ट पुढचा बघा प्रश्न क्रमांक सत्या सत्त्याण्णव आता इथे पण जे आहे हे नवीन एक प्रकार दिलेला आहे याचं जे उत्तर जे आहे मी उगीच वाचत आणि वेळ घालवणार नाही आहे याचं उत्तर जे आहे ते सेकंड दिलेलं आहे मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी आता याच्यामध्ये मौजेसाठी किंवा औषधांना कायदेशीर मान्यता द्या दे, हवी असा कुठलाच वाक्य नाही आहे बट याचा संदर्भ अर्थ जो आहे तत्व तत्वज्ञानाचे विवरण करणारे विधान जे आहे ते हे दिलेलं आहे म्हणजेच काय की जसे तसे शब्दाच्या डायरेक्ट ऑप्शन इकडे देत नाही त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढतोय पुढील बघा एक कामगार त्याच्या का घरापासून हे खूप मस्त एक्झाम्पल आहे बघा आपण घेणार आहोत हे जे आहे एक कामगार त्याच्या घरापासून त्याचं घर जे आहे समजा इथे आहे ओके हे कामगाराचं घर आहे ओके त्याच्यानंतर इकडे जे आहे एक फॅक्टरी आहे त्याची समजा इथे मी काहीतरी असं दाखवतो ही समजा फॅक्टरी आहे ओके okay. uh, म्हणजे कारखान्यात पोहोचण्यासाठी uh, ताशी पाच किलोमीटर अंतराने चालला ओके okay. हा जो एक आपला uh, पहिला जो माणूस आहे तो पाच किलोमीटर पर आर या वेगाने चालला तर त्याचं काय झालं इथे फॅक्टरीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती तीन मिनिटे उशिरा झाला तीन मिनिटे उशीर झाला ओके okay. नेक्स्ट जर तो सहा किलोमीटर या अंतराने समजा हा तोच जो आहे सहा किलोमीटर पर आर या स्पीडने जर गेला तर तो सात मिनिटे लवकर आहे सात मिनिटे लवकर पोचतो ही दिलेली कंडिशन आहे तर त्याचे घर आणि कारखाना याच्यामधील अंतर जे आहे ते किलोमीटरमध्ये बघा कशामध्ये पाहिजे तर किलोमीटरमध्ये पाहिजे आणि काढायचे खूप सोपं आहे लक्षात घ्या मी हे सर्व डिलीट मारतो बघा इथे जे आहे तुम्हाला काय करायचं की टीडीएस जो आहे तुम्हाला सूत्र माहिती आहे टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम ओके सो टाइम इथे बघा की तेच अंतर जे आहे ओके त्यामुळे डिस्टन्स जे आहे ते सेम असणार आहे सो मी काय म्हणतोय की जे डिस्टन्स जे आहे ते समजा एक्स आहे तर पहिलं जे आहे पहिलं मी घेतोय की जर समजा इथे डीची किंमत जी आहे ती मी एक्स ठेवतोय आणि स्पीड जो आहे तो पहिला किती होता तर पाच होता तो घेतला मायनस जर मी इकडे केलं तर बघा त्यांनी काय केलेलं आहे हे जो आधी कमी स्पीड होता नंतर जो जास्त स्पीड होता त्याच्यामध्ये किती लागलेला आहे तर एक्स आणि इकडे जे आहे सहा ओके हा जो आहे स्पीड आहे बरोबर किती जर त्या, त्याला पहिले किती झालं तीन मिनिटे उशिरा झाला आणि नंतर जो आहे सात मिनिटे लवकर झाला म्हणजेच बघा इथे समजा माझा शून्य आहे पहिले काय झालं तीन मिनिटे उशिरा झाला म्हणजे मायनस तीन इकडे जे आहे प्लस सेवन म्हणजे बेरीज केली सेवन प्लस थ्री दॅट इज टेन मग दहा मिनिटे जो आहे हे त्यांचं अंतर असणार आहे अंतराचं मग आता एक लक्षात घ्या की हे जे आहे दहा हे कशामध्ये मिनिटामध्ये मग याला आपल्याला काय करायचं का आहे तासामध्ये करायचं सो डिवाइड बाय साठ करा आणि इतकं सॉल्व्ह केलं की तुम्हाला एक्स म्हणजेच डी म्हणजे डिस्टन्सची किंमत मिळून जाणार आहे मग कसं सॉल्व्ह करणार याचा जर मी एल सी एम जर घेतला बघा सहा ओके सहा पंच तीस ओके सहा वजा पाच म्हणजेच एक्स असणार आहे बरोबर दहा छेद साठ तीस एके तीस तीस जुने साठ बे के बे बे पंचे दहा एक्स बरोबर पाच हे आलं किलोमीटरमध्ये सो पाच हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रानो असणार आहे कुठं सूत्र वापरला टी इज इक्वल टू डी एस टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इथे जे आहे सूत्र डायरेक्ट आपण घेतलं की टाईममधलं जे अंतर जे आहे की जे जास्त अंत कमी स्पीड होता म्हणजे जास्त टाईम लागला आणि जास्त स्पीड म्हणजे कमी टाइम लागला म्हणून कधी पण जे आहे इथे घेताना जो कमी स्पीड असतो तो आधी घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव आता यांनी म्हटलेच ही तर सगळ्यात माहितीची हेडिंग हे वाचत नाही जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बली दिला जात होता असे असले तरी बघा मराठी ग्रामरचा आहे की त्यांनी काय म्हटले आधी एक वाईट इकडे काहीतरी म्हटले की देवता देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता आता असं के असले तरी शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबतच्या संस्कृतीचा नैसर्गिक कल हा अन्य टोळ्यांना डॅश डॅश करत होता बघा कारणीभूत तर येऊ शकत नाही आहे हे तर काहीतरीच म्हणजे लिंकच लागत नाही आहे अस्वस्थ आणि अपमानित ही बरोबर लिंक लागते हे थोडंसं एक मराठीचं जे आहे थोडंसं नॉलेज असेल आणि दुसरी पहिलं जे वाक्य आहे व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला इथे डायरेक्ट लिंक लागून जाते सो ऑप्शन क्रमांक दोन हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर आधीची एक व्हिडिओ जी मी अपलोड केलेली आहे म्हणजेच दोन हजार एकोणीसची कंबाईन एक्झामिनेशन ह्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न जे आहे विचारलेले आहेत आणि आयोग जे आहे आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न खूप विचारत आहे लक्षात घ्या सॉल्व करण्यासाठी याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे एक इमॅजिनेशन पॉवर जे आहे आपल्या यूज करायची आहे की एखादा बॉक्स जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे म्हणजेच काय होईल हे हे अटॅच होणार हे हे अटॅच होणार हे हे अटॅच होणार आणि हे हे अटॅच होणार त्यानंतर हा वरचा वा बॉक्स जो आहे तिथे काय होणार आहे की हा बिंदू बघा हा बिंदू आणि हा बिंदू एक अटॅच होणार आहे आणि हा बिंदू आणि हा बिंदू अटॅच होणार आहे आता त्यांनी काय म्हटले की फक्त नेमक्या दोन कर्णरेषा जितक्या बिंदू छेदतात त्यांची संख्या निवडा आता बघा मी इथे ब्लॅक मध्ये दाखवतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल जर हा बिंदू आणि हा बिंदू जर एका ठिकाणी भेटतात तर कुठल्या दोन कर्णरेषा येतात का कर्णरेषा म्हणजे बघा ह्या ही जी आहे ही जी आहे याला कर्णरेषा म्हणतो तर इथे काही होत नाही संपला इथे आणि इथे बघा ही, ही एक कर्णरेषा आणि ही एक कर्णरेषा एका ठिकाणी येतील म्हणून मी ते काय करतो याला एक काउंट करतो हा झाला एक नेक्स्ट पुढील बघा या ठिकाणी झाले दोन ओके त्यानंतर बघा हा आणि हा बिंदू जे आहे मी इकडे कसा दाखवतोय ते जर जोडले तर तिथे पण एक कर्णरेषा ज्या आहे त्या येणार आहेत सो हे झाले तीन त्याच्यानंतर बघा आणखी चौथा जो आहे तो इथे एक होणार आहे ओके सो so, एक so, दोन तीन चार या व्यतिरिक्त मला कुठे दिसत नाहीये सो चार हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे तर अशा प्रकारे जे आहे आपण जे आहे जी एम पी एस सीने दोन हजार अठरा साली जी एक्झाम कंडक्ट केली होती कंबाईन एक्झामिनेशन तिचा आज अभ्यास केलेला आहे काही डाऊट्स असतील नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू थँक्यू सो मच अभ्यासाकडे लक्ष द्या बाय बाय टेक केअर